कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कसळखंड ग्रामपंचायत हद्दीत भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधी अंतर्गत विविध रस्त्यांच्या कामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आलाय. या रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अनुशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. गावातील रस्ते चकाचक होणार असल्याने ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानलेत. कसळखंड ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली होती, त्यामुळे नागरिकांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे या रस्त्यांचं काँक्रिटीकरण व्हावं यासाठी कसळखंडच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांनी सातत्यानं आमदार महेश बालदी यांच्याकडे पाठपुरावा केला. आमदार महेश बालदी यांनी देखील तातडीनं रस्त्यांच्या कामांसाठी त्यांच्या आमदार निधीतून 25 लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये शिवाजीनगर गाव ते कसळखंड गावापर्यंत मुख्य रस्त्याचं काँक्रिटीकरण 10 लाख, शिवाजीनगर गावातील अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण 5 लाख व कसळखंड गाव ते शिवाजीनगर मुख्य रस्त्याचं काँक्रिटीकरण 10 लाख असा निधी देण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन सोमवारी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आलं. या विकास कामाच्या भूमिपूजनावेळी डॉक्टर अविनाश घाताडे, प्रवीण ठाकूर, सरपंच माधुरी पाटील, उपसरपंच महेंद्र गोजे, कसळखंड ग्रामपंचायत सदस्य मोनिका महादेव पाटील, भाताण ग्रामपंचायतीचे सदस्य तानाजी पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, युवा नेते गणेश गाडे, रवींद्र घरत, प्रभारी पोलीस निरीक्षक PZ गाडे, कविता मते, माई गायकर, मनीषा पाटील, सचिन पाटील, रामदास घरत, शांताराम पाटील, भालचंद्र पाटील, महेश घरत, तंटा मुक्त अध्यक्ष वसंत पाटील, रमेश पाटील, संतोष घरत, दिनेश नाईक, जय मते, रोहिदास जुनघरे, रोशन सकपाल, किरण पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अतिशय मला वाटते उरण विधानसभा मतदारसंघामधला दुष्काळ महेश बालदींच्या रूपानं हा संपलेला आहे आणि त्या निमित्तानं कामं कुणी करावे तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी आणि आमदार महेश बालदी साहेबांनी विकास निधी कसा आणायचा या दोघांना पक्कम माहिती आहे. मागच्या मिटिंगमध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींनी सांगितले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितलं का हे दोन आमदार आहेत ते आमच्या मागं पडून पडून सगळा विकास निधी आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतात. खरं आहे ते आणि अशा या आमदारांच्या माध्यमातून हा रस्ता या ठिकाणी होत आहे म्हणून आपण सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊया. आज पाहायला गेलं तर या ठिकाणी महेश बालदी काही कामानिमित्त येऊ शकले नाही पण त्यांच्या पाठोपाठ असणारे आमचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत हे नेहमीच खेड्या गावाचा विकास कसा होईल या अनुषंगाने आणि प्रत्येक गावोगाव कसं पोचतं हे त्यांच्याकडून आम्हाला घेण्यासारखं आहे. आज या ठिकाणी त्यांच्या हस्ते या 25 लाखाच्या कामाचं भूमिपूजन झालं. खरोखरच आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले कित्येक आमदार निवडून आले निवडून गेले परंतु एवढा निधी या ठिकाणी कधीच आला नाही. या 2.5 वर्षाच्या कालखंडात नवे तर मागे ते पडून सुद्धा या ठिकाणी निधी कोणी आणावा तर महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून सतत या पनवेल तालुका उरण तालुक्यामध्ये घोडदौड चालू आहे. कुठल्याच माणसाला परत हात करून पाठवत नाही. आज या ठिकाणी 25 लाखाचं नव्हे तर आणि मागे सुद्धा त्यांनी बरेचशा कामांचं ओपनिंग केलं म्हणजे कार्यकर्ता पण तसंच लागतो का आपण आमदार साहेब असतील का मोठे पदाधिकारी असतील त्यांच्या मागे लागून काम कसं घ्यायचं नुसतं पत्र घेऊन होत नाही आहे. आमदार साहेब पत्र देतात पण त्याचा पाठपुरा करणं मोठी गोष्ट आहे तर या पाठपुराला अनिल शेठ तुम्हाला आमचा सलाम. आज या ठिकाणी अरुण शेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन झालं लवकरच या रस्त्याचं काम चालू होऊन लोकार्पण कार्यक्रम सुद्धा लवकरच होईल एवढंच बोलतो आणि सांगतो. धन्यवाद.